मारी आज ही राज्यात सुकसुकाट कुठलंही कारण नसत आमच्या राज्यात नेहमीच शुक रे तिकडे मी आहे मी कोण तुम्ही महाराज मग तू कोण मी परधानजी अरे परधान अरे ते पतंग सोडून ये ना इकडं कामाकडे लक्ष दे हलो 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 काय करत होता तिकडे मी, hey. ना मी पतंग उडवित होते महाराज मी पतंग उडवित होतो काय निर्लंज माणूस आहे काम सोडून पतंग काय उडवतोस मग महाराज पतंग उडवताना कसं काय काम करणार अरे पॉईंट तो नाहीये पॉइंट हाय का तू पतंग का उडवतो का मी विमानत उडवू शकत नाही मी सामान्य माणूस आहे मी पतंगच उडवू शकतो अशी हे hey, उगाच उडवा उडीची उत्तर देऊ नको माझ्या प्रश्नाचे उत्तर देवण्यासाठी तुला इथं ठेवलं ना ठीक आहे विचार विचार अरे तू रे करतो विचार नाही नाही महाराज तस नाही म्हणजे मनात जो काही विचार आलाय तो बोला मला ना कस तरी होत हे बघा महाराज घशापर्यंत खायचं नाही मग असं फुकटचं खाल्लं ना की असं होत पार्थांजी माझा अंत बघू नका माझी सहनशक्ती संपलीये महाराज शक्ती संपली म्हणून असं हातपाय गाळू नका आणि हातपाय गाळायला ते काय पाणी का? म्हणजे पाण्याचा काय संबंधित महाराज तुम्हाला घोषवाक्य माहित नाही कुठलं पाणी गाळा नारू टाळा असं उद्या नवीन घोषवाक्य तयार करूया आमचंजीला गाळा मनसता टाळा तिकडं पतंग उडवायला महाराज तुम्ही येताय कसल फिरकी धरायला हे म्हणजे ह्याच्या हातात दिली फिरकी आणि ह्यानं माझीच घेतली गिरकी राज्यात प्रचंड सुख शुक आहे कोण हो अरे तिकडे अरे कोण आहे कोण तिकडे महाराज कोण आहे तिकडे म्हणजे नक्की कुठे कारण हल्ली तुमची नजर लय वाकडी पडत चालली माझ्या शुद्ध चारित्र्यावरती शेंतोडे उडवू नको बरा ओ मी नजर वाकडी पडते असं म्हणलं पाऊल वाकड पडते असं म्हणले का म्हणजे हल्ली तुम्ही बघता एकीकडं आणि बोलता दुसरीकडं चाय चाय काही चाय त्या दिवशी तुम्ही एका दासीकडे बघत होता आणि हाक राणी साहेबांना मारत होत्या अरे मग म्हणत आहे ना बायको पेक्षा मेवनी बरी तशी राणी पेक्षा दासी बरी गैरसमज झाला ना दासीचा दासीचा नाही ओ राणी साहेबांचा झाला त्यांनी रागावून त्या दासीची बदली धुनी भांडी विभागात केली तुम्हाला सांगतो महाराज भांडी घासून घासून त्या दासीची बोट वाकडी झाले तो अरे त्या दासीची बोट वाकडी झाली तर तू का ख अंग वाकड करायला लागलास कारण माझी त्या दाशी बरोबर काही जरी नसला, तरी हो। एक सहकारी म्हणून सहचारी म्हणून काहीतरी आहे की नाही दरबारात सहचारिणी त्या चारी एक दिवस तुला टांगा दिला म्हणलं कळल जास्त वाकडा चिरायचं नाही मुद्द्याचं बोल एक दरवेशी माकड घेऊन हो आलाय तो दरवर्षी येत होतो मी दरवर्षी तो मागच्या विषयी आला ना दरवर्षी ह्या वर्षी त्याला लगेच हाकलून दे आता माकड चाळे बघण्याचा आमचा मूळ नाहीये महाराज तो खेळ दाखवायला अडचण घेऊन आलेला आहे त्याच एक माकड गेलय बर मग तो म्हणतो तुम्ही येत आहे का हे पार्थ्या येत आहे का ते शोधून द्यायला असं म्हणतोय तो अरे पण मी कुठून शोधून त्याची माकड तु मी सुचव का सुचव आपल्या मंत्रिमंडळातून देऊया का चाल आपल्या मंत्रिमंडळाच्या माकडांचा काय संबंध नाही कसं महाराज त्याच माकड तीन काम करायचा कोणती कोणती एक तो हवा तेव्हा नाचायचा हवा तेव्हा मुंडी हलवायचा हलवायचा आणि माकड तळे करून हसवायचा असं असंच हसवायचा अरे पण आमच्या मंत्रिमंडळाचा त्या माकडाचा काय संबंध आहे मला सांग महाराज आपले मंत्री दुसरं करतात तरी काय हा 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 प्रधन्या तुझं इंटेलिजन एक्स्ट्री ग्रुप <laughs> जाऊ दे इंग्रजीत अडखान्यात काय माझ्या नाहीये तू एकदम अतिशय हुशार प्रधान आहे तुझ्या डोक्यात काय ते माझ्या डोक्यात शिरलं नाही ताबडतोब जंगलात जाऊन दहा पंधरा माकडं घेऊन ये कशाला <laughs> <laughs> सगळ्या मंत्र्यांना आपल्या दरबारातून रिटायर्ड करून टाक आणि सगळ्या माकडांची नवी नियुक्ती कर म्हणजे कस आहे का त्या मंत्र्यांचा पगार वाचल नाहीतरी काय माकडा सारखंच काम करतात <laughs> काय महाराज आहे राज्याचं भलं व्हावं म्हणून आम्ही घालतोय साकडं आणि महाराज म्हणतात मंत्र्यांना काढून त्यांच्या जागी भरा माकडं खालतो <laughs> आता काय